नमस्कार, न्यूज 18 लोकमतवर आपण पाहताय मुलुख महाराष्ट्र सुपरफास्ट। सगळ्यात आधी महत्त्वाच्या बातम्या। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दावोस दौऱ्यावर आदित्य ठाकरे यांची टीका। दौऱ्यावर 50 जणांना नेण्याबद्दल शिंदेंना प्रश्नावर प्रश्न। दावोस दौऱ्याचा सगळा हिशोब देणार मंत्री उदय सामंत यांचं आदित्य ठाकरेंना उत्तर। शिष्टमंडळ स्वखर्चानं जाणार असल्याची ही माहिती। पैसे देऊन महाराष्ट्रावर बलात्कार होतोय, जमिनी विकू नका, राज ठाकरे यांचं कोकणवासियांना आवाहन। विधानसभा अध्यक्षांच्या विरोधात ठाकरे गट सुप्रीम कोर्टात। कोर्टाचा अवमान झाल्याचा दावा करत याचिका दाखल। राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणी 20 जानेवारीपासून सुनावणी। विधानसभा अध्यक्ष दोन्ही गटाची फेरसाक्ष नोंदवण्याची शक्यता। उद्धव ठाकरे यांची मंगळवारी महापत्रकार परिषद। नार्वेकर यांनी दिलेल्या निकालाची चिरफाड करणार असल्याची राऊत यांची माहिती। ठाकरेंचं निवासस्थान मातोश्रीच्या बाहेर घातपात घडवण्याचा कट। अज्ञात व्यक्तीचा महाराष्ट्र पोलीस नियंत्रण कक्षाला फोन। काहीही झालं तर 20 जानेवारीला मराठे मुंबईत जाणारच। 26 जानेवारीपासून मुंबईत उपोषण करणार जरांगे यांचा निर्धार। देशासह राज्यभर मकर संक्रांतीचा उत्साह। रंगीबेरंगी पतंगांची आकाशात गर्दी। राज्यातल्या मंदिरांमध्ये फुलांची भाज्यांची सजावट। सिंधुदुर्गात बैलगाडा शर्यतीचा थरार। 66 बैलजोड्यांचा शर्यतीत सहभाग।